कलाकुसरी नटलेल्या आणि वैभव संपन्न अशा महालक्ष्मी मंदिराविषयी आपल्याला अधिक माहिती द्यायला आज आपल्या बरोबर आहेत मंदिराचे व्यवस्थापक श्री पाध्ये आणि सहव्यवस्थापक श्री वालावलकर। नमस्कार। दीपोत्सवानिमित्ताने असलेला विशेष भागात प्रदक्षिणा टीम तर्फे मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सणासुदीच्या निमित्ताने इथे लाखो भाविक अक्षरशः दर्शनासाठी येत असतात, अशा त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा उपलब्ध असतात? नवरात्र, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरे केले जातात। असंख्य भाविक त्याचं दर्शन घ्यायला, माताजीचं दर्शन घ्यायला येत असतात। त्यांच्यासाठी आम्ही इवन बेस्टची बसची व्यवस्था सुद्धा केलेली असते। स्टेशनपासून बसपर्यंत पुढे आल्यानंतर आम्ही आत आल्यानंतर तिकडे चप्पल ठेवण्याची सुंदर व्यवस्था आम्ही केलेली असते। भाविक पुढे आल्यानंतर आमच्या मंदिरामध्ये आणखी एक चांगली सोय केलेली आहे, म्हणजे प्रत्येक भाविकाला माताजीचं दर्शन झालं पाहिजे म्हणून एक रॅम्प बसवलेले आहेत। त्या रॅम्पवरून जे पब्लिक पुढे येतं त्यांना वरून प्रत्येक माणसाला त्याचं दर्शन होतं। मंदिर पहाटे 5 वाजता उघडतं आणि त्याचे षडशोपचार पूजा होते, त्यानंतर अभिषेक वगैरे होऊन देवीना वस्त्रालंकार चढवले जातात आणि मंदिर देवी देवा पब्लिकसाठी 6 वाजता उघडलं जातं। त्याच्यानंतर 7 वाजता आरती होते, नंतर 12 वाजता नैवेद्यासाठी नैवेद्याचं एक होतं, 6:30 सुमाराला सूर्यास्ताला दुपारती होते, 7:30 पुन्हा आरती होते, नंतर 9:30 देवीचे शृंगार उतरवले जातात आणि नंतर परत देऊळ पब्लिकसाठी उघडं होतं आणि 10 वाजता शेजारती होऊन बनले होते। आता देवी म्हटल्यानंतर चैत्रातलं नवरात्र आहे किंवा अश्विन मधलं नवरात्र आहे किंवा देवीचे असे सण चैत्र पौर्णिमा बरेच ठिकाणी साजरी केली जाते, इथे कुठले कुठले उत्सव साजरे केले जातात? आमच्याकडे तर या मंदिरामध्ये चैत्र नवरात्र जे एप्रिलला होतं, त्याच्यानंतर अश्विन नवरात्र आता ऑक्टोबरला होतं। त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्षमध्ये मार्गशीर्ष गुरुवार, ते आता अलीकडच्या काळात असंख्य संख्येने भाविक वाढलेले आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली महिला जास्त आणि त्या ह्याच्यात प्रचंड गर्दी असते, नवरात्रासारखीच मार्गशीर्षमध्ये गर्दी असते। महालक्ष्मीचं मंदिर हे मुंबईतलं खूप जुनं मंदिर आहे, यांचा एक चॅरिटेबल ट्रस्ट मोठ्या प्रमाणावर चालवला जातो, मग या अनुषंगाने काय ट्रस्ट कार्य करत असतो? आमच्याकडे बरेच उपक्रम, लोकोपयोगी कार्य बरेच उपक्रम होतात, त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे आम्ही पेशंट्सना, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत देतो, ती जवळजवळ 2.25 कोटी रुपये साधारण वर्षाला असते। त्याच्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना, हिंदू मुंबईतल्या हिंदू विद्यार्थ्यांना ज्यांना 60% मार्क्स मिळाले त्यांनी 7वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत जे आहेत त्यांना आम्ही स्कॉलरशिप देतो, ती जवळजवळ 7 ते 8 हजार मुलं आहेत, 70 ते 80 लाख रुपये आम्ही त्याच्यासाठी देतो। त्याच्यानंतर आम्ही संस्थांना मदत देतो आणि इथे आम्ही दवाखाना चालवतो, समज आठवडाभर इथे फुकट मोफत ॲलोपॅथिक दवाखाना आहे, दर शुक्रवारी आयुर्वेदिक दवाखाना आहे, मंगळवारी होमिओपॅथी दवाखाना आहे आणि शनिवारी आय चेकिंग, हे एवढं सगळे ट्रस्टतर्फे फुकट केलं जातं, सगळं औषधं वगैरे फुकट दिलं जातं। मंदिराच्या आवारातील या ध्वजस्तंभाची उभारणी श्री काचीकोटी प्रीतमचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र स्वामी गिल यांच्या हस्ते 2002 साली झाली। त्यानंतर दरवर्षी या वर्धापन दिनानिमित्त देवीची शोभायात्रा पालखी काढली जाते, वाजत गाजत गुलाल उधळत हजारो भाविक या यात्रेत उपस्थित राहतात। नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी।
जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुग ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा क्लेशा पासुन सोडी तोडी भव पाशा अंबे तुज वाचून कोण पुरविल आशा नरहरि तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी स्वर्ग लोकात भूलोकात अगदी पाताळ लोकात पूजनीय असलेल्या महालक्ष्मीचं दर्शन आपण घेतलं. या मुंबापुरीच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा तितकाच प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला खडकांवर बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताला दिसते ती अहोरात्र धावणारी मुंबापुरी आणि त्याचबरोबरीने दर्शन घडतं ते हाजी अलीचं. उजव्या हाताला अथांग समुद्र आहे. श्री महालक्ष्मीच्या दर्शनाने आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक पहाट वैभवशाली असो अशी सदिच्छा व्यक्त करून मी आजच्या या भागाचा निरोप घेते.